राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी 350 रुपये अनुदानाची घोषणा केली, परंतु परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या नशिबात ही घोषणा फक्त घोषणाच राहिल्याचं चित्र आहे। अनुदानासाठी लावलेल्या जाचकटींमुळे जिल्ह्यातले हजारो शेतकरी या अनुदानापासून वंचित राहणार आहेत। बाजारपेठेतले कांद्याचे दर उतरल्यानंतर राज्यभरात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आक्रोश पाहायला मिळाला। लाखो रुपये खर्च करून घेतलेला कांदा दर नसल्याने शेतकऱ्यांनी अक्षरशः रस्त्यावर फेकून दिला। सरकार आणि प्रशासनाविरोधात आंदोलन झाले। यानंतर राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी क्विंटल मागे 350 रुपयांच्या अनुदानाची घोषणा केली। ही घोषणा करताना अधिकाधिक शेतकऱ्यांना ही मदत मिळणं अपेक्षित होतं, पण प्रत्यक्षात तसं काही झालेलंच नाही। उलट परभणी जिल्ह्यातला शेतकरी कागदपत्र नियम आणि निकषात अडकलाय, त्यामुळे एकाही शेतकऱ्याला हे अनुदान मिळणार नाहीये। परभणी जिल्ह्यात नाफेडकडून कांदा खरेदी केली जात नाहीये। बाजार समितीतल्या व्यापाऱ्यांकडून सुद्धा कांद्याची खरेदी होत नाहीये, त्यामुळे कांदा विक्री केलेल्या पावत्या शेतकऱ्यांकडे नाहीयेत। परिणामी अनुदानासाठी पात्रतेचे निकष परभणीतले शेतकरी पूर्ण करू शकत नाहीयेत। परभणी जिल्ह्यात हजारो शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली, पण बाजारात कांदा आल्यानंतर कांद्याचे दर 1 आणि 2 रुपये किलोवर घसरले, त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीत कांदा विकावा लागला। त्यानंतर शेतकऱ्यांचे डोळे सरकारच्या अनुदानाकडे लागले खरे, पण प्रत्यक्षात मात्र हा दिलासा कागदावरच राहिला। नाफेडकडून खरेदी होत नाहीये, कारण इथं मोठी बाजारपेठ नसल्यामुळं आणि मार्केट कमिटीकडून कुठलाही व्यापारी कांद्याची खरेदी करत नाहीये, म्हणजे अधिकृतरित्या खरेदी होत नसल्यामुळं पावती भेटत नाही, आणि पावती नाही भेटल्यामुळं कांदा उत्पादनाचं माझं जे अनुदान आहे हे राज्य शासन कुठल्या पद्धतीने देणार आहे। मार्केट परभणीमध्ये DDR कार्यालयामध्ये आम्ही कांदा फेकून आंदोलन केलं, त्यावेळेस यांनी पत्रव्यवहार केला, परंतु त्याचे उत्तर आजही मुख्यमंत्री कार्यालयाकडून किंवा मुख्यमंत्र्यांकडून आतापर्यंत यांना भेटलेलं नाहीये, आम्हाला भेटलेलं नाही। प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर सरकार दरबारी शेतकऱ्यांची व्यथा कळवल्याचं सांगण्यात आलं, पण जिल्ह्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हक्काचं अनुदान मिळणार का याचं ठोस उत्तर मात्र अजून कुणाकडेच नाहीये। विशाल माने, News 18 लोकमत, परभणी। News 18 लोकमत विशेष